महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ आहे हा लोकसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यातील असून यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामधील अकोले हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी तर श्रीरामपूर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या लोकसभा मतदारसंघात सर्व विधानसभा मतदारसंघ हे ग्रामीण भागातील आहेत यामध्ये दोनशे सोळा अकोले विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून हा अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आहे याचा समावेश शिर्डी लोकसभा मतदारसंघात करण्यात आलेला आहे दोनशे सतरा संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण विधानसभा मतदारसंघ असून याचा समावेश शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे दोनशे अठरा शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यातील असून याचा समावेश शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे दोनशे एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ असून याचा समावेश शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे दोनशे वीस श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यातील असून हा अनुसूचित जातीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघ आहे दोनशे एकवीस नेवासा विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आहे याचा समावेश शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे माहिती आवडल्यास इतरांनाही पाठवा काही सूचना असतील तर कमेंटमध्ये लिहा आणि पुढील भागाची माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका